मस्त गरमागरम आणि झणझणीत पिठलं आणि त्याच्याबरोबर गरमागरम भाकरी आणि तोंडी लावणीसाठी कांदा. वाव, कुणाला नाही आवडत हो ना. चला तर मग याची रेसिपी बघूया. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. आता याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, मोहरी चांगली तडतडू द्यायची. आता मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 1/2 चमचे जिरे टाकायचे आणि त्याच्यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. आता हे सगळं आपल्याला छान मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे. आता इकडे कांदा भाजतोय तोपर्यंत मी 1 वाटी बेसन घेतले, त्याच्यामध्ये आपण पाणी ओतायचे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. डायरेक्ट आपण बेसन जर पिठलं करताना वापरलं तर त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून मग या पद्धतीने बेसन आधी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याच्या जास्त अशा गुठळ्या नाहीत होत. आता कांदा पण इथं मीडियम गॅसवरती मी लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे मी ते खरडा टाकते, घरीच केलेला खरडा आहे. खरडा नसेल तर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला फिरवून मग याच्यामध्ये घातली तरी चालते. आता याला सुद्धा आपण 2 मिनिट छान असं भाजून घ्यायचंय. त्याच्यामध्ये 1/2 चमचे हळद टाकायची. आता हे छान असं भाजलं गेले. आता याच्यामध्ये आपण हे बेसन जे पाण्यामध्ये मिक्स केलेलं ते घालायचं आणि वरून आणि पाणी घालायचं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने पाणी घालायचं. मी इथे जवळजवळ 2 ग्लास पाणी घातले कारण मला पिठलं जास्त घट्ट पण नाही आवडत आणि जास्त पातळ पण नाही आवडत. पिठलं जसं जसं थंड होत जातं तसं तसं ते आणखी घट्ट होतं, त्यामुळे थोडं पातळच करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. मला अजून थोडं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं ओतले. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची. आता याला उकळी यायला लागली. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनिट शिजू द्यायचे. आता मी इथे 4 ते 5 मिनिट शिजवून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी पातळ पण नाही झालेलं आणि अगदी घट्ट पण नाही झालेलं. आता मी याला अजून फक्त 2 मिनिट शिजू देणार आहे. आता आपलं मस्त झणझणीत पिठलं तयार आहे. हे गरमागरम भाकरी बरोबर खूप छान लागतो किंवा आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा, खूप छान टेस्ट लागते. पिठलं वाढवून घेतले की त्याच्यामध्ये थोडंसं वरून तेल सोडायचं, म्हणजे टेस्ट आणखीनच वाढते. मस्त गरमागरम भाकरी आणि पिठलं, वाव. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.